दर सालबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदार, नगरसेविका अपर्णा कदम यांच्या वतीने आज सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग समिती 13 मधील सर्व सफाई कर्मचारी आपत्तीमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्या सांगलीला गेल्या वर्षी आलेल्या पुरामध्ये पाणी ओसरल्यावर स्वच्छता करून पुन्हा शहर जैसे थे केले. त्याचप्रमाणे कोरोना महामारीमध्ये सुद्धा नागरिक एकमेकांजवळ सुद्धा जात नसताना हेच सफाई कर्मचारी यांनी स्वच्छता ठेवण्याचं काम केल्यानं आज नगरसेवक अजिंक्य पाटील यांनी सत्कार केल्याचे सांगितले आहे. यावेळी नगरसेवक गजानन आलदार, नगरसेविका अपर्णा कदम, बाबूराव पाटील, स्वच्छता निरीक्षक किशोर कांबळे, उदय कुदळे, सागर कांबळे यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते. समजा सांगली मिरज कुपवाड भागातील सर्व ज्येष्ठ आबालवृद्ध नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 13 आज आम्ही सर्व सफाई कर्मचारी, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्वच कर्मचाऱ्यांचा आज आम्ही दीपावलीनिमित्त एक छोटासा सन्मानपूर्व सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता. तर वास्तविक सर्वच लोक आपापल्या घरामध्ये दीपावली साजरी करत असताना स्वच्छता कर्मचारी मात्र आपल्या कामावरती राहून आपल्याला आपली सेवा बजावत असतात. आणि खऱ्या अर्थाने अशा लोकांचा सन्मान करणं, सत्कार करणं हे आपलं कर्तव्य मानून आम्ही या ठिकाणी या सर्वच लोकांचा सत्कार केलेला आहे. आणि सत्कार करत असताना त्यांच्यावर, त्यांच्या पाठीवरती प्रेमाची चुकीची थापसुद्धा आपण या ठिकाणी टाकतो आहे. कारण बऱ्याचशा आपत्त्या नैसर्गिक येत असतात, महापूर असू दे किंवा कोविडसारख्या आपत्त्या येत असतात. अशा आपत्तीमध्ये हे सर्व लोक महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आदेश मानून आपापल्या फील्डवरती काम करत असतात. आणि त्याच्यामुळे लोकांना बराचसा रिलीफ मिळतो, बरीचशी मदत या लोकांच्याकडून होत असते. आणि या लोकांचा सत्कार एवढ्यासाठीच आम्ही आयोजित केला होता. धन्यवाद.